विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 28 बघणार आहोत. लक्षात घ्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण प्रामुख्याने समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तसेच याआधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मॉक टेस्ट ही प्लेलिस्ट विद्यार्थ्यांनो निवडू शकतात आणि त्यामध्ये आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनो आपण सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल, या वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर गेस करा. लक्षात घ्या, ही एक्झरसाइज केल्याने तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की दररोज संध्याकाळी 4 वाजता विद्यार्थ्यांनो आपण असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करत व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, अहमदनगर, परभणी, सोलापूर की कोल्हापूर. विद्यार्थ्यांनो, योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक ए, अहमदनगर जिल्ह्याला होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? 4 ऑप्शन आहेत, विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, दुधना ही तापीची उपनदी नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक ब, चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प हा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, गोदावरी प्राणहिता नदीचा संगम हा ऑप्शन क्रमांक ब, सिरोंचा या ठिकाणी होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, नैसर्गिकरित्या आढळणारी एकूण मूलद्रव्ये किती आहेत? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, नैसर्गिकरित्या ही एकूण ऑप्शन क्रमांक ब, 92 मूलद्रव्ये आढळतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, ॲनिमिया कोणाच्या कमतरतेमुळे होतो? विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. अगदी सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या, ॲनिमिया हा ऑप्शन क्रमांक ड, लोहच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, घटप्रवाह, कृष्णा, गोदावरी की तापी. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक ड, तापी नदी ही खजदरीतून वाहते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, रायरेश्वर शिखराची उंची विद्यार्थ्यांनो किती मीटर आहे? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. लक्षात घ्या, थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, रायरेश्वर शिखराची उंची ही ऑप्शन क्रमांक सी, 1373 मीटर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक सी, पालघाट ही खिंड आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधान पदाचा कालावधी डॅडॅश होय? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर आपण गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, श्री चंद्रशेखर यांच्या भारतीय पंतप्रधान पदाचा कालावधी हा ऑप्शन क्रमांक ड, 1990 ते 1991 हा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती लोकसभा ही पंतप्रधानांच्या सल्ल्याने बरखास्त करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते? विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा.
तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड, नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, कोणत्या सरकारच्या कालखंडात एक उद्योग एक संघटना असे घोषवाक्य बनवले गेले? उद्यानो आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करायचं आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड, जनता पक्ष सरकार यांच्या कालखंडात एक उद्योग एक संघटना असे घोषवाक्य बनवले गेले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, राज्यसभा की लोकसभा? अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, पंतप्रधान हे ऑप्शन क्रमांक ड, लोकसभेला जबाबदार असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, जा या क्रियापदाचे विद्यार्थ्यांनो भूतकाळात रूप कोणते होईल? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड, गेला हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सुचविला जातो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए, भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ विद्यार्थ्यांनो करायचा आहे. चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे, मी सिनेमा पाहत असेल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, उद्देश वर्तमान काळाचे विद्यार्थ्यांना उदाहरण ओळखायचं आहे. चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणावर कुठलीही अडचण येत असेल तर तुम्ही मराठी व्याकरण ही आपली जी प्लेलिस्ट आहे ती पूर्णपणे विद्यार्थ्यांनो वॉच करू शकतात. तर लक्षात घ्या, उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, सुधा निबंध लिहिणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, पुढे दिलेल्या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या? विद्यार्थ्यांनो चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या, हे ऑप्शन क्रमांक क, भूतकाळाचं विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता इंग्लिश ग्रामर बघूयात. ग्रीन थंब म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? चार ऑप्शन आहेत, ग्रीन थंब म्हणजे काय? योग्य आन्सर गेस करा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए, टू बी स्किल्ड ॲट गार्डनिंग हे याचं योग्य ऑप्शन असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल बघूया, माय मदर हॅज अ ग्रीन थंब, शी कॅन मेक एनिथिंग ग्रो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, ब्लॅक शिप म्हणजे काय? चार ऑप्शन आहेत, विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. त्यानंतर खालचे दोन ऑप्शन बघा, ब्लॅक शिप म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ब्लॅक शिप म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी, टू बी आउटकास्ट ऑड वन आउट अनलाईक दी अदर. एक्झाम्पल बघूया, रेचेल इज द ब्लॅक शिप इन द फॅमिली बिकॉज शी इज अन आर्टिस्ट वेअर एज एव्हरी वन एल्स इज अन इकॉनॉमिस्ट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, वन्स इन ब्ल्यू मून म्हणजे काय? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी, व्हेरी रेअरली हे याचं योग्य आन्सर असणार आहे. एक्झाम्पल बघूया, वन्स इन अ ब्ल्यू मून यू विल सी दॅट मीन प्रोफेसर स्माईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, टेक दी रेड आय म्हणजे काय? विद्यार्थ्यांनो चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. टेक दी रेड आय म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड, अ लेट नाईट फाईट दॅट अराईव्ज अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर एक्झाम्पल बघूयात, आय टूक दी रेड आय फ्रॉम कॅलिफोर्निया टू न्यूयॉर्क लास्ट नाईट अँड नाऊ आय एम एक्झॉस्टेड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, टिकल्ड पिंक म्हणजे काय? चार ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. लक्षात घ्या, टिकल्ड पिंक म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए, टू बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. एक्झाम्पल बघूयात, युअर ग्रँडमा वॉज टिकल्ड पिंक दॅट यू कॉल्ड ऑन हर बर्थडे. तर विद्यार्थी मित्रांनो एकूण आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. आय होप ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन केल्या असेल. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे होमवर्क म्हणून. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत,
योग्य आंसर विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करत आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसंच जर तुम्हाला चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चन अपलोड करत असतो. याआधीचे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 600+ विद्यार्थ्यांनो प्रश्न आपण ऑलरेडी अपलोड केले आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत थँक्यू.